In progress. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये अपसाईडला डाऊनसाईडला उद्या कशा पद्धतीची मुवमेंट बनू शकते, ऑप्शनचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहे, ह्याची सर्व चर्चा मित्रांनो आपण दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की बँक निफ्टी रेंज ब्रेक करणार, म्हणजे मार्केट जे आहे ते काय होणार आहे आज रेंज ब्रेक करणार, हे कालच्या व्हिडिओमध्येच मी काय केलं होतं त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि त्याच्यानुसार मित्रांनो मार्केटनं जे आहे ते आज एक खूप मोठी रेंज आहे ते अपसाईडला काय केले त्या ठिकाणी ब्रेक केलेलं आहे. तुम्ही जर कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल मित्रांनो, तर बघा मी काल निफ्टी साठी तुम्हाला साधारणतः 15,910 वरून काय करायचं सांगितलं होतं, निफ्टी बाय करायचं सांगितलं होतं. आणि आजचा निफ्टीचा जर लो विचारात घेतला तुम्ही तर निफ्टीचा मित्रांनो आजचा जो लो आहे तो किती आहे, 15,914 चालू आहे. मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं 15,910 वरून तुम्हाला बाय करायचं आणि आजचा निफ्टीचा लो आहे 15,914 आहे. म्हणजे तुम्ही जर लो ला म्हणजे कालच्या माझ्या लेवलला जर एंट्री घेतली असती तर निफ्टीनं तुम्हाला आज 15,953 15,992 आणि त्यानंतर देखील निफ्टी जो आहे तो आपल्या पूर्ण अपेक्षेच्या वरती गेलेला आहे. कारण का खूप मोठे शॉर्ट जे आहेत ते मार्केटमध्ये आज कव्हर झालेले आहेत, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि बँक निफ्टीनं पाठीमागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून जी रेंज तयार केली होती निफ्टीनं, ही रेंज काय केली निफ्टीनं आज अपसाईडला ब्रेक केली आणि निफ्टी एक नवीन टेरिटरीमध्ये जे आहे तो काय झाला या ठिकाणी एंटर झालेला आहे. आता निफ्टीसाठी मित्रांनो हायर साईडला कुठलंही हर्डल नाही, खूप मोठी अपसाईड रेंज जी आहे ते निफ्टीनं काय केले या ठिकाणी ओपन केलेले आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टी, बँक निफ्टी मध्ये मी काल काय सांगितलं होतं तुम्हाला की बँक निफ्टी आपल्याला 34,831 वरून काय करायचं आहे बाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 34,890 त्यानंतर 35,060 आणि 35,400 पर्यंत टार्गेट काय होईल अपेक्षित. तर मित्रांनो जसं बँक निफ्टीनं आज 35,060 वरती एंट्री केली तसं बँक निफ्टीमध्ये काय झालं बघा. आज बँक निफ्टीन जसं माझी जी लेवल होती खूप इम्पॉर्टंट लेवल होती 35,060, जसं बँक निफ्टी 35,060 वरती ट्रॅव्हल करायला सुरू झाला तसं बँक निफ्टीमध्ये गजबची रॅली जी आहे ती काय झाली या ठिकाणी आलेली आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या ठिकाणी जस्ट तुम्हाला मार्किंग करून दाखवते बाबा ही माझी जी लेवल होती कालची एंट्रीची काय लेवल होती, तर ही एंट्रीची लेवल होती म्हणजे सॉरी 35,060 जे आहे ह्याच्या 60 वरती गेल्यानंतर काय करणार होतो आपण त्या ठिकाणी मार्केटला बाय करणार होतो. म्हणजे ह्याच्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर आपल्याला खूप फास्ट रॅली मिळणं अपेक्षित होतं. मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं मार्केटनं ऑलमोस्ट 100-125 पॉईंटपेक्षा जास्तीची रॅली जी आहे ती नॉन स्टॉप तुम्हाला दिले, हे पहिल्यांदा काय करा लक्षात येईल. खूप स्पीडनं जे आहे ते मार्केट या ठिकाणी वरती गेले आणि या पार्श्वभूमीवर मित्रांनो आज मार्केटमध्ये आपला एक जबरदस्त प्रॉफिट देखील काय झालाय त्या ठिकाणी झालेला, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो मी तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्या काळजीपूर्वक गोष्टी ज्या आहेत त्या काय करा त्या ठिकाणी ऐका पहिल्यांदा. कारण का तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, माझ्यासोबत काम करायचं असेल, ट्रेडिंग करायचं असेल आणि खरंच जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून पैसा कमवून जर घरी सुरक्षित पैसा घेऊन जायचा असेल तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे अनुभवाच्या गोष्टी तुम्हाला काय करतो या ठिकाणी सांगतोय, त्या ऐकावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मित्रांनो आज मी सकाळी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 34,600 सी 236 वरून बाय करायला सांगितलं. मित्रांनो आपला ह्याच्यामध्ये ESL जो आहे तो काय झाला होता, हिट झाला होता. कारण का मार्केट सकाळी पहिल्या 10 मिनिटांमध्ये थोडं ओलाटाईल आणि साईडवेज मार्केट राहिलं होतं. त्यानंतर मित्रांनो हे बघा सर्वात महत्वाचं काय, मी बँक निफ्टी 34,800 आणि 35,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि डाऊन साईडला 34,700 सपोर्ट आहे हे देखील सांगितलं होतं आणि ही रेंज मार्केट लवकर ब्रेक करणार नाही हे देखील काय केलं होतं सांगितलं. आणि त्यानंतर मित्रांनो आपण पीई जो आहे 34,700 पीई बाय केला होता तो पण आपला ESL हिट झाला. मित्रांनो मी तुम्हाला ह्याच्या अगोदर देखील सांगितले तुम्ही जर माझ्यासोबत जोडत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, माझं ESL हिट होण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त बनते. ऑलमोस्ट माझी विनिंग प्रॉबॅबिलिटी जर काढली तुम्ही तर 55-60% आसपास विनिंग प्रॉबॅबिलिटी जाते. म्हणजे जेवढे कॉल देतोय 50-60% माझी अक्युरेसी जाते, ऑलमोस्ट 50% माझा ESL हिट होतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय ते सांगतोय, तुम्हाला जर खरंच स्टॉक मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला सर्वात छोटा स्टॉप लॉस जो आहे तो ठेवावा लागेल आणि तो बँक निफ्टीमध्ये मित्रांनो आपण फक्त आणि फक्त 20 पॉईंटचा काय करतोय ESL ठेवतो हे पहिल्या लक्षात. त्यामुळे आपला ESL हिट होण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त राहते हे पहिल्या. पाठीमागच्या मित्रांनो आपलं 2 ते 3 कॉल जे आहे ते ऑलमोस्ट काय झाले होते हिट झाले, पण आज आपण दिलेला एकच कॉल अशा पद्धतीने चालला की त्या ठिकाणी छप्पर फाडके पैसा ज्याला म्हणतो ना तो काय झालाय त्या ठिकाणी आपल्याला आज मिळालेला आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो मी दुपारा काय केलं होतं तुम्हाला तर एक मेसेज टाकला होता. काय मेसेज टाकला होता बघा, इथं काय सांगितलं होतं की बाबा हा कॉल देताना मी काय सांगितलं, 2:22 मी तुम्हाला कॉल दिला होता बँक निफ्टी 34,800 सी 220 वरून बाय करा, 300 स्टॉप लॉस लावा, वेट फॉर ऍक्टिव्ह आणि बँक निफ्टी 35,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका मित्रांनो, बँक निफ्टी 35,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स ब्रेक होणं अपेक्षित आहे. मी 2:24 सांगितलं होतं आणि त्यानंतर मित्रांनो सांगितल्या एकच मिनिटामध्ये आपला कॉल ऍक्टिव्ह झाला,
कॉल ऍक्टिव्ह झाल्या झाल्या माझा मित्रांनो तुम्हाला मेसेज होता, स्टॉपलॉस कुठल्याही परिस्थितीत बदलू नका. कारण का मित्रांनो मार्केटमध्ये थोडी जरी डाऊन साईडला स्पाइक आली तरी आपला 20 पॉईंटचा एसएल जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी हिट होऊ शकतो. मग हा आपला कॉल ऍक्टिव्ह झाला 320 ते 335, 300 ते 335, 340 त्यानंतर 355, 357 त्यानंतर 365, 368, 375, 391, 417 या पद्धतीने आपल्या कॉलनं जो आहे तो ट्रॅव्हल केलं होतं. आणि 435 गेल्यानंतर मी मित्रांना काय सांगितलं, बाबा तुम्ही 440 आसपास मी तुम्हाला 100% प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं. आणि त्यानंतर मित्रांनो पुढल्या 2 मिनिटांमध्ये हा ऑप्शन 490 काय झाला होता त्या ठिकाणी गेला होता. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो दररोज माझे जेवढे क्लायंट काम करतात त्यापेक्षा आज थोडे कमी क्लायंटी काम केलं. कारण का सकाळी आपले ऑलरेडी 2 SL हिट झाले होते त्यामुळे मी नंतर कॉल बऱ्याच वेळेला दुपारा देत नाही. पण आज मी दिवसभर मार्केट सिस्टमवरती बसून होतो, मला दुसरं कुठलंही काम नव्हतं. माझं पोझिशन ऑलरेडी ऑप्शन सेलिंगचं असल्यामुळे मला तिथे कुठलीही अडचण नव्हती. पुट जे आहेत ते काय केले होते त्या ठिकाणी सेल केलेले होते. तर मित्रांनो बघा या ठिकाणी काय झालंय. तर बँक निफ्टीचा हा जो कॉल होता आपला 3480 काही लोकांनी 6000 प्रॉफिट कमवलंय, काही लोकांनी 3000, काही लोकांनी 800, काही लोकांनी 400 रुपये, 1000 रुपये, काही लोकांनी 20-22 हजाराचा प्रॉफिट जो आहे तो काय केलाय त्या ऑप्शन मध्ये अर्न केलेला. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. 2000 रुपये काही लोकांना 491 रुपयाचा भाव असेल. मला खूप अभिमान आहे मित्रांनो माझ्या मला क्लायंटचा. जेव्हा काही असे लोक आहेत की एवढा स्ट्रिक्टली एसएल फॉलो करतात, जेव्हा जेवढा स्टॉपला सांगितला तेवढा आणि जेवढा टार्गेट सांगितलं तेवढं, म्हणजे झाला तर लॉस जो आहे तो आपल्याला खूप छोटा काय करायचा आहे ठेवायचा. आणि त्या दृष्टीने तर लॉस देखील लोकांनी स्क्रीनवर काय केले छोटे ठेवले. 3000, 4000 बऱ्याच अंशी जे आहे ते 5000 प्रॉफिट, 4000 परत प्रॉफिट, या पद्धतीचा प्रॉफिट जो आहे तो काय केलाय बऱ्याच क्लायंटनी अर्न केलाय. मित्रांनो तुम्हालाही याच पद्धतीचा दररोज बँक निफ्टीमध्ये कमीत कमी रिस्क घेऊन जर प्रॉफिट करायचं असेल तर जरूर मित्रांनो तुम्ही काय करू शकता, आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. हा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी तुम्हाला जस्ट काय करायचं आहे, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे, झिरोधा, अपस्टॉक, ऍलिस ब्लू या तिन्हीपैकी एकामध्ये ट्राय करायचं आहे. डिमॅट अकाउंट ओपन करून मला सांगा, मी तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलला ऍड करेल. लाईफ टाईम तुम्हाला मित्रांनो फ्री मध्ये कॉल मिळतील. मित्रांनो आज बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त मुवमेंट आलेले 1.5% 491 पॉईंट बँक निफ्टी जो आहे तो अपसाईडला क्लोज झालाय. निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीने मित्रांनो खूप मोठी टेरिटरी पाठीमागच्या 3 महिन्याची जी 2.5 महिन्याची जी टेरिटरी होती 16 जून पासूनचा हा जो 16000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता, कॉल रायटर होता, या कॉल रायटरला पूर्ण पाठीमाग ढकललेला आहे. आता मित्रांनो मार्केटसाठी सर्वात मोठा सपोर्ट हा 16000 ही स्ट्राईक प्राइस असणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला 16000 जवळ ज्या ज्या वेळेला आता निफ्टीचा ऑप्शन भेटेल त्या प्रत्येक वेळेला तुम्ही निफ्टीमध्ये काय करू शकता, या ठिकाणी लॉंग पोझिशन घेण्याचा प्रयत्न करू शकता, काहीही तुम्हाला अडचण नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे 16000 वरचा प्रत्येक डीप जो आहे तो तुम्हाला काय करायचा, इथून पुढे बाय करायचा. कारण का निफ्टीने जो आहे तो एक नवीन टेरिटरीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला. आणि मित्रांनो आजचं जर मार्केटचं ऑप्शनचं सेटअप बघितलं तर मित्रांनो निफ्टीमध्ये 15800, 15900, 16000, 16050 या स्ट्राईक प्राइसला गजबचं पुट रायटिंग झालेलं आहे. पुट रायटिंगमध्ये जे कन्व्हिक्शन आहे ते खूप मोठं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि ऑलमोस्ट निफ्टीमध्ये अप्पर साईडला मित्रांनो 16400 पर्यंत कुठेही दूरवर कॉल रायटर सध्या व्हिजिबल नाहीये. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे उद्या देखील हा मोमेंटम जो आहे तो कंटिन्यू अपसाईडला होणं आपल्याला अपेक्षित आहे. फक्त ह्याच्यासाठी महत्वाचं काय, ग्लोबल सेंटिमेंट जो आहे तो पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. ग्लोबल सेंटिमेंट मध्ये जर मोठा काय इव्हेंट घडला, काही मोठा प्रॉब्लेम घडला तर त्या सिनारीओवरती मात्र आपल्याला आपलं सेलिंग प्रेशर जे आहे ते मार्केटला हायर साईड मध्ये काय होईल दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय ते सांगतो, निफ्टी लाईफ टाईम हायच्या वर गेला, आज नवीन हाय तयार केला. पण मित्रांनो बँक निफ्टी खूप अंडर परफॉर्मन्स आहे. समजा उद्या आणि परवा दिवशी पुढल्या 2 दिवसात जर निफ्टीमध्ये जर रॅलीला सुरुवात झाली तर ही खूप मोठी रॅली जी आहे ती तुम्हाला अपसाईडला देऊ शकतो. मित्रांनो अजून एक खूप महत्वाचं वाक्य माझं लक्षात ठेवा, मी पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये हे वाक्य तुम्हाला सांगितलं. काय मित्रांनो, पाठीमागच्या 2 ते 2.5 महिन्यापासून मार्केटनं एक बिहेव्हिअरल चेंजेस झालेला आहे. तो चेंजेस काय माहिती का, पूर्वी मार्केटमध्ये जी एक्सपायरी असायची गुरुवारच्या एक्सपायरीला मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट व्हायची. पण अलीकडच्या काही दिवसात असं दिसून आलं होतं की बाबा बँक निफ्टीमध्ये गुरुवारी जर एक्सपायरी असेल तर बुधवारी मार्केटमध्ये खूप मोठी अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट येत होती. पण अलीकडच्या काही एक्सपायरीमध्ये मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की मार्केटमध्ये मंगळवारी मुवमेंट येण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलंय आणि बुधवार आणि गुरुवार जे आहे ते मार्केट फ्लॅट राहण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ते अलीकडे वाढते. आणि आज ज्या पद्धतीनं पुट रायटिंग झालंय, ज्या पद्धतीनं मार्केटने एक नवीन टेरिटरी निफ्टीसाठी तयार केलंय, त्याच्या वरून असं शक्यता नाकारता येत नाही की बाबा उद्या मार्केट साईडवेज राहण्याची आणि जास्त वेळ तुम्हाला तंगवण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही. हे पण काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. ह्याच्या अगोदरच्या पण काही व्हिडिओमध्ये ही गोष्ट तुम्हाला काय केले राहिले. मित्रांनो आज निफ्टीमध्ये 238 पॉईंटची जबरदस्त रॅली जी आहे ते हायर साईडला आले. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला जर उद्या ट्रेड टाकायचं असेल
तर तुमचा ट्रेड उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये कशा पद्धतीने बनतोय हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मित्रांनो माझी तुम्हाला अजून एक सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर माझ्या लेवल्सवरती युट्यूबचा व्हिडिओ बघून माझ्या दिलेल्या लेवलवरती जर ट्रेडिंग करत असाल तर हे ट्रेडिंग करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी जे लेवल्स दिले असतात त्या लेवल सर्वच्या सर्व मी ऑप्शन आणि टेक्निकल बेस काय ह्याच्या सहाय्याने काय केले असतात लेवल घेतले असतात. मित्रांनो ह्या लेवलवरती अजून एका गोष्टीचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो. समजा दुसऱ्या दिवशी मार्केट गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं तर त्यावेळेला माझ्या लेवल्स काम करायला बऱ्याच वेळेला अडचण ठरतात. त्यावेळेचा ऑप्शनचं सेटअप टेक्निकल सेटअप जे आहे ते चेंज होतं, ऑप्शन रायटरच्या पोझिशन चेंज होतात. अशा वेळेला तुम्हाला मार्केटमध्ये काम करून थोडं चॅलेंजिंग बनू शकतं किंवा माझ्या लेवल काम करण्यासाठी चॅलेंजिंग बनू शकतं. अशा पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला जर काम करायचं असेल मार्केटमध्ये माझ्या लेवल्सवरती तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवत जावा की तुमच्याकडे जे एकूण कॅपिटल आहे ह्या कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल कधीही माझ्या कॉलवरती तुम्ही डिप्लॉय करू नका. आणि मी जो स्टॉप लॉस सांगितलेला असतो ट्रेडिंग करताना 20 पॉईंटचा त्याच्यामध्येही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज कधीही करत जाऊ नका, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर बँक निफ्टी आपल्याला बाय कुठून करायचं उद्या, तर बघा मित्रांनो बँक निफ्टीवरती आपल्याला उद्या बुलिश पोझिशन बँक निफ्टी बाय अबव कुठून बँक निफ्टी तुम्हाला बाय करायचं उद्या. मित्रांनो बँक निफ्टी जर उद्या तुम्हाला साधारणतः या ठिकाणी हा 277 जर वरती बँक निफ्टी जाताना दिसला तर जरूर बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्या. बँक निफ्टी 35,277 वरती जर बँक निफ्टी निघाला तर जरूर बँक निफ्टीमध्ये काय करा तुम्ही बायची पोझिशन घ्या. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे आहे हे साधारणतः या ठिकाणी पहिलं टार्गेट जे भेटेल 35,489 पहिलं टार्गेट भेटेल. 35,489 हे काय होईल तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो समजा बँक निफ्टी जर साधारणतः 35,550 ओके 35,550 जर होल्ड झाला बँक निफ्टी तर त्यानंतर मात्र मित्रांनो बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग व्हॅली जी आहे ती तुम्हाला बँक निफ्टीमध्ये साधारणतः 35,819 पर्यंत घेऊन जाईल. 35,819 पर्यंत काय करेल बँक निफ्टी तुम्हाला घेऊन जाईल. मित्रांनो हे कधी तुम्हाला पोझिशन घ्यायचं आहे जोपर्यंत बँक निफ्टी 35,277 वरती आहे तोपर्यंत या पद्धतीनं बँक निफ्टीवरती काय करायचं आहे तुम्हाला तुमचा व्ह्यू जो आहे तो बुलिश ठेवायचा हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण समजा मार्केट जर डाऊन साईडला निघालं तर तुमचा व्ह्यू चेंज झाला पाहिजे. कुठून व्ह्यू चेंज झाला पाहिजे उद्या साधारणतः मित्रांनो उद्या जर बँक निफ्टी 34,950 खाली निघाला काय म्हणतोय मी काळजीपूर्वक ऐका मित्रांनो बँक निफ्टी 34,950 बिलो बँक निफ्टीला तुम्हाला काय करायचं या ठिकाणी सेल करायचं आहे. इथं सेल केल्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते साधारणतः 34,659 पहिलं टार्गेट भेटेल. 34,659 हे काय होईल तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल सॉरी हा 34,659 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 34,500 टार्गेट जे आहे ते तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी इझिली स्क्रीनवर विजिबल दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मित्रांनो ह्या लेवलवरती तुम्हाला प्रॉपर काय करावं लागेल त्या ठिकाणी काम करावं लागेल. ह्या लेवल्स मित्रांनो ऑप्शनचा आणि टेक्निकली आणि ऑप्शनचा जो सेटअप आहे म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे त्याच्यावरून ह्या लेवल जे आहेत त्या काय करण्यात आले त्या ठिकाणी काढणार. मित्रांनो उद्यासाठी निफ्टीमध्ये काम करणं थोडं चॅलेंजिंग असणार आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण काल निफ्टीने एवढा जबरदस्त हायर साईडला स्विंग गेलाय, हा स्विंग खूप जास्त मोठा असल्यामुळे उद्या थोडं आपल्याला निफ्टीमध्ये काम करत असताना काळजीपूर्वक काम जे आहे ते काय करावं लागेल या ठिकाणी करावं लागेल हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर निफ्टी 16,154 जर वरती निघाला काय म्हणतोय मी निफ्टी जो आहे 16,155 जर वरती निघाला तर निफ्टीमध्ये काय करा बाय करा. तुम्हाला 16,190 हे टार्गेट त्या ठिकाणी भेटेल. त्याच्या जर वरती निफ्टी निघाला तर 16,240 टार्गेट भेटेल. आणि त्याच्या जर वरती निफ्टी निघाला तर 16,272 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला उद्या निफ्टीमध्ये इझिली भेटू शकतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण जरी ऑप्शनचा सेटअप स्ट्रॉंग असलं पुट रायटिंग जरी जबरदस्त झालं असलं आतापर्यंतचा मार्केटचा हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स असा आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेला मार्केट लाईफ टाईम हाय तयार करतो त्यावेळेला मार्केट एकतर कन्सोलिडेशन होतं नसेल तर शार्प फॉल जो आहे तो येण्याची शक्यता त्या ठिकाणी खूप जास्त असते हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो निफ्टीमध्ये उद्या जर तुम्हाला शॉर्ट पोझिशन बनवायची असेल तर ही निफ्टीची शॉर्ट पोझिशन कुठून बनते आहे तर मित्रांनो निफ्टीमध्ये शॉर्ट कुठून करा तुम्ही उद्या हा निफ्टी उद्या मित्रांनो 16,087 खाली निघाला निफ्टी
निफ्टी सेल करायचे तुम्हाला कुठून 16,087 खाली निफ्टीला सेल करा. तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते मित्रांनो 16,040 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 16,000 देखील तुम्हाला स्क्रीनवर काय होईल टार्गेट या ठिकाणी भेटण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि समजा निफ्टी जर ह्याच्या जर खाली निघाला परत तर मात्र तुम्हाला काय होऊ शकतो 15,960 पर्यंत देखील निफ्टी जो आहे तो डाऊन साईडला येताना त्या ठिकाणी दिसून येऊ शकतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मोठी रेंज जी आहे ती तयार होऊ शकते. कारण का भले पुट रायटिंग जर झालं असलं आणि समजा उद्या जर पुट रायटर जर पाठीमागे सरकला तर काही होऊ शकतं. पण मित्रांनो निफ्टीवरचा व्ह्यू जो आहे तो आपला बुलिश असेल. बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी तुम्हाला वापरावं लागेल. आणि दुसरं सर्वात महत्वाचं काय माहिती आहे मित्रांनो निफ्टीमध्ये निफ्टीचं एक वैशिष्ट्य असं की सेक्टर बाय सेक्टर मार्केटमध्ये कंटिन्यू राहिले. एक सेक्टर चाललं का दुसरं सेक्टर चालतंय. त्यामुळे तुम्ही निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवू नका एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.